पूजा खेडकरला औंध रुग्णालयाने दिव्यांग प्रमाणपत्र नाकारलं, याचा पुरावा माझ्याकडे आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ही मागणी केली आहे. चौकशी झाली नाही तर आम्ही कोर्टात जाणार असल्याचं विजय कुंभार यांनी म्हटलेलं आहे. सर, तुम्ही काही वेळापूर्वी एक ट्विट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये औंध हॉस्पिटलचा उल्लेख आहे की डिसॅबिलिटी जी आहे ती त्यांना नाकारण्यात आली, त्याच्यामागचं वास्तव काय आहे? किती साली त्यांनी अर्ज केलेला होता आणि तुम्ही जे ट्विट केलेलं आहे ते किती सालचं? ट्विट पण ट्विट 6 सालचं नाही, ट्विट आजचंच आहे. तर जे सर्टिफिकेट मिळालं आहे त्यांना, ते 2022 त्यांनी अर्ज केला होता. 2022 त्यांचं ते जे त्यांनी आजार दिलाय लोकोमोटर काहीतरी हे आहे, त्याचा आजार त्या डॉक्टरांसमोर त्यांना ते सगळं माहिती आहे, आपल्याला काय माहिती नाही. त्यांनी त्याचे तिकडं सर्टिफिकेट मागितलं आणि त्यांना ते रिजेक्ट केल्याचं मला पुरावा सापडलेला आहे. यापूर्वीही त्यांनी 2 सर्टिफिकेट तिकडून घेतले नगरमधून, मग हे इकडून का घ्यायचं होतं? पुन्हा 2 असताना म्हणजे त्या 2 मल्टिपल डिसेबिलिटी पुरेशी असते म्हणजे तेवढं, तसं असताना हे तिसरं आहे का हेच पहिलं आहे, हेही कळायला आपल्याला मार्ग नाही. हे सगळं आता पोलिसांच्या शोध कार्याचा प्रकार आहे. बाबा ही आणि कालच मी एक त्यांना ट्विटद्वारेच पत्र लिहिलेलं आहे की नगर हॉस्पिटलमधले जितनेही सर्टिफिकेट दिले, नगरमध्ये गेली अनेक वर्षे असे घोटाळे चालू आहेत, तर तिथलं जे रेकॉर्ड रूम किंवा तिथलं जे हे डॉक्युमेंट ताब्यात घ्यावे किंवा रेकॉर्ड रूम सील करावं, असं पत्र मी कालच पाठवलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकी सुन, मी प्रदीप कापसे, TVN मराठी, पुणे.